स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांच्या झालेल्या अवमानाविरोधात भाजपने जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या कोटनाका येथे आंदोलन करून तीव्र निषेध केला। यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला। उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्त्वाचे पद आहे, या पदाला मान व प्रतिष्ठा आहे, परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींचा अवमान केलाय। उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचा अवमान आहे, त्याबद्दल काँग्रेस तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी केलाय। तर आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षांच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली। उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्जा आहे, त्यांचा अवमान करण्याचे कृत्य निंदनीय आहे अशी टीका आमदार केळकर यांनी केले। या आंदोलनात आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, मनोहर डुमरे, मुकेश मोकाशी, सुनील हंडोरे, माजी नगरसेविका सुवर्णा कांबळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस वनिता लोंढे, सचिव सचिन केदारी, सचिन आळशी, जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, सागर भदे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी आदी उपस्थित होते। खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यसभेचे खासदार जगदीप धनगड यांचं त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर जे त्या ठिकाणी त्यांच्या व्यंगत्वावर जे ऍक्शन केली आणि त्या ऍक्शनची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे नेते जे स्वतःला पंतप्रधानांचे स्वप्न बघतात राहुल गांधी यांनी त्यांची शूटिंग केली आणि निर्लज्जतेचा कळस त्या ठिकाणी गाठला आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याणजी बॅनर्जी यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो। काँग्रेस पक्ष हा गेल्या स्वातंत्र्यानंतर जो काही रसातळाला आता चाललेला आहे, शेवटचं त्या ठिकाणी जे भारतीय आपलं राज्यसभेचे जे खासदार आहेत धनगड साहेब त्यांची त्या ठिकाणी जे व्यंगत्वावर त्या ठिकाणी राहुल गांधींनी जी शूटिंग केली तो त्या ठिकाणी त्यांचा जो अपमान करण्यात आला त्याचा निषेध आणि काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि INDIA हे भरकटलेले आहेत, ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही, त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे बिबिक्री कर एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान करतायत, उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने सोडून द्यावेत, नाहीतर आणखीन त्यांचा राज जो आहे तो लोक करतील। महिलांची त्यातही अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, त्यांची सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज या गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आज दिले। मावळते आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। जयजीत सिंग यांची राज्याच्या लाचलुचपत विरोधी पथकात महासंचालक म्हणून बदली झाली होती, त्यांच्या जागी आता राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अतिरिक्त महासंचालक आशुतोष डुमरे यांची 25वी आयुक्त म्हणून ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे। आज दुपारी त्यांनी जयजीत सिंग यांच्याकडून ठाण्याची सूत्रे घेतली। ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असल्याने ठाण्यात तसे काम मोठं आहे, ठाण्यात तसे चॅलेंजिंग टास्क आहे, आता ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती आम्ही घेतली आहे। भौगोलिक रचना सांस्कृतिक दृष्ट्या एक सुंदर शहर आहे, ठाणेकरी समजूतदार आहेत, येत्या 2-3 दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल, ठाण्याचे समस्या आणि गुन्हेगारी यांची आधी माहिती घेऊन त्यावर भाष्य करणे योग्य राहील, विकासासाठी ठाण्याची ओळख आहे, पूर्वीच्या तुलनेत आता या ठिकाणी खूप विकास झाला आहे, ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे पण त्यावरही मार्ग काढता येईल, याआधी ठाण्यात काम केलं आहे त्याचाही चांगल्या प्रकारे खूप उपयोग होईल, महिला सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर खास नजर ठेवणार आहे, पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घराबाबतही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। राज्यात सध्या
ललित पाटीलच्या ड्रग्ज तस्करीचे प्रकरण गाजत असतानाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नववर्ष आणि नाताळ पार्टीकरिता अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अकोरी ब्राईट याला अटक करून त्याच्याकडून 12,40,000 31 ग्रॅम कोकेन हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिले. ठाण्यातील कोपरी पूर्व भागातील आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड भागात बस पार्किंगजवळ नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच आधारे अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 19 डिसेंबर रोजी सापळा रचून नायजेरियन तस्कर अकोरी ब्राईट याला अटक केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी 80% लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याजमाफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान 10:30 ते 5:00 संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 12:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. रेमंड कंपनी येथे चालू असलेल्या साईटवर खोदकाम करण्याकरिता मिळालेल्या परवानगीपेक्षा जास्तीचे खोदकाम करीत असल्याचा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात सादर न करण्यासाठी 10 लाखांची मागणी करून 6 लाखांच्या तडजोडीतील 2 लाखांची लाच स्वीकारताना ठाणे तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी महेंद्र पाटील आणि खासगी व्यक्ती वाजिद मलक या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात अटक केले. ही कारवाई काल दुपारी ठाणे तहसीलदार कार्यालयात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रारदाराकडे मंडळी अधिकारी पाटील यांनी खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात सादर न करण्याकरिता 10 लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने 18 डिसेंबर 2023 रोजी ठाणे SEB कार्यालयात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. या दरम्यान पाटील यांनी तक्रारदाराकडे तडजोडी अंती 6 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी 2 लाखांचा पहिला हप्ता 20 डिसेंबर रोजी तर दुसरा 4 लाखांचा हप्ता 23 डिसेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केले होते. यातील पहिला 2 लाखांचा हप्ता स्वीकारताना पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. पाटील यांनी लाचेची ही रक्कम स्वीकारून ती वाजिद यांच्याकडे ठेवण्यात दिली असता त्यांना रंग्यात पकडण्यात आल्याचे ACP ने म्हटले. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन थोरात करतायत. ठाणे शहरात 20 दिवसात करोनाचे 9 रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. देशात काही राज्यात JN1 या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराच्या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. ठाण्यात लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीचे नमुने पुण्याला पाठवले असून अद्याप अहवाल पालिकेला प्राप्त झालेला नाही, त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने करोना चाचण्या वाढवण्याबरोबरच कळव्याच्या रुग्णालयात करोना रुग्णाकरिता स्वतंत्र कक्ष उभारलाय.
मंगळवारी कोरोना बाधित महिला आढळून आली. ती मुलगी बिहारची आहे. पतीसोबत ती 15 दिवसांपूर्वी ठाण्यात आली होती. तिला ताप, दमा आणि सर्दी असा त्रास होत होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तिच्यावर कळवायची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिले. डिसेंबर महिन्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले. गेल्या 20 दिवसात शहरात 9 करोना बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी केवळ एका रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.